जलसंचय हे केवळ एक धोरण नाही तर ती सामाजिक निष्ठा आणि पुण्यकर्म असल्याचं सुरत इथल्या जलसंचय लोकसहभाग उपक्रमाचा शुभारंभ करताना पंतप्रधानांचं वक्तव्य. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध. सुरक्षित आणि समृद्ध काश्मीरच्या उभारणीसह विस्थापितांच्या पुनर्वसनाचं आश्वासन. मॉर्गन स्टॅनले रेटिंगनुसार गुंतवणूक सक्षम MSCI निर्देशांकात चीनच्या तुलनेत भारताची वाढली पत. गुंतवणुकीमध्ये लाभ होण्याची शक्यता. यंदाच्या पहिल्या तिमाहीमध्ये देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या सुमारे 52.5% परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. संविधानाचा वेगळी जप करणाऱ्या काँग्रेसनं संविधानकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला हा इतिहास. केंद्रीय विधिमंत्री किरेन रिजिजू यांची टीका. कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. पक्षकार्यातून महिलांसाठीचा लढा सुरू ठेवण्याचं विनेशने केलं जाहीर. पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उंच उडीमध्ये प्रवीण कुमारनं जिंकलं सुवर्णपदक. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीमध्ये कांस्य पदक. 6 सुवर्णपदकांसह भारताची एकूण पदसंख्या झाली आता 27. आणि श्री गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण. बाजारपेठा सजल्या. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा.